सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला आमदार ॲडव्होकेट फुंडकरांच्या हस्ते 4 लाख रुपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. खामगाव तालुक्यातील चितोड अंबिकापूर येथील शेतकरी गोपाल महादेव कवळे हे 7 एप्रिल रोजी आपल्या शेतात काम करत असताना वादळासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी वीज अंगावर पडल्याने गोपाळ कवळे यांचा जागीच मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी झालेले शेतकरी गोपाल कवळे यांच्या पत्नी श्रीमती दुर्गा कवळे यांना 1 मे रोजी उपविभागीय कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते 4 लाख रुपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी तहसीलदार तसेच प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे, नायब तहसीलदार विजय पाटील, मोहन पाटील, हेमंत पाटील बोर्ले, पुरवठा अधिकारी विशाल भगत, आदी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह शरदचंद्र गायकी, सुरेश गवाळ, श्रीमती जान्हवीताई कुलकर्णी, आशिष सुरेका आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद शेळके, गणेश कोल्हे, राम धामोळे व अंकुश गुरुदेव यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.